हितेश जी बलंगे, यावेळेस गोलंदाजी मार्गावर हितेश जी कोण येत आहेत? पहिला चेंडू स्क्वेअरला क्षेत्रामध्ये खेळून काढला, एक धावपूर्ण मॅच फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि चेंडू जाईल सरळ चार धावांसाठी. चार धावा येत आहेत, पहिल्या चेंडूवर चौकार. काय सुरुवात केली जात आहे, निश्चितच पहिल्या चेंडूवर डाऊन द लेग होता आणि यावेळेस पुरेपूर फायदा उचलला. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण साई इलेव्हन टोकपाडा संघाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी फक्त आणि चार धावा मिळत आहेत. स्वतःचं खातं खोललं जात आहे संजयच्या माध्यमातून. प्लीज टाइमपास करू नका. पुढील चेंडू स्टेप आउट करून लेग ब्रेक चा मारा या ठिकाणी आपण हा चेंडू अंगाला आदळतोय. मेस फिल्डिंग पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण टोकपाडा संघाकडनं आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या सहा धावा, पहिल्या दोन चेंडूमध्ये सहा धावा लागत आहेत आणि लेग बायच्या रूपाने ह्या धावा येत आहेत. यावर सुरेख फटका, अंदर आई चेंडू जातोय वन माऊस सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. धावसंख्या आपण बघतोय दहा धावा. मोठा फटका, चेंडू हवेत या ठिकाणी, जे होईल का या सडे स्टॅकन. आणखी एक आत्रा बसतोय, पहिला आत्रा बसतोय, शेवटचा चेंडू असेल. पंच पाच चेंडू झालेत, लास्ट बॉल असेल. प्लीज बॅटिंग लगेच पाठवा, आपल्या बॅटर तयार ठेवायचे आहेत. नवीन कुमार जातोय या ठिकाणी, कुमार धिंडा. धावसंख्या धावफलकावर दहा धावा, अजून एक शेवटचा चेंडू असणार आहे. थोडस आपण बघतोय पावसाची शक्यता दाट आहे आणि म्हणून आम्ही थोडस नियमावलीमध्ये बदल केला गेलाय. फक्त एक षटकांचा सामना खेळवतोय, बॅड लाईट्स आपण बघतोय सुरुवात झाले, अजूनही आपण बघतोय पाच सामने खेळवायचे त्याच्यानंतर. स्टेप आउट करून खेळला गेला या ठिकाणी स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय डी दर्शन झोन मध्ये, दोन धावा मिळतील. षटक संपतोय पहिलं, या ठिकाणी सहा चेंडू, धावसंख्या आहे ती बारा. तेरा धावांचं आव्हान, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आणि प्रत्येक संघाचे कर्णधार इथे या विजेते संघाचे इगल स्पोर्ट नायगाव संघ, त्यानंतर पीर बाबा पापडी आणि विजेत्या संघाचा एक एक प्रतिनिधी लगेच आमच्यापर्यंत या. विजेत्या संघाचा एक एक प्रतिनिधी क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. पेंड्रीपाडा संघ तर या ठिकाणी संघाचे प्रतिनिधी आहेत, ते आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतो तीन चिठ्ठ्या आहेत, तीन चिठ्ठ्यांमध्ये आणि विजेता संघ आणि इगल नायगाव स्पोर्ट्स यांच्यामध्ये ही मॅच होणार आहे. चला मॅच सुरुवात करा. इगल नायगाव आणि विजेता संघ असा सामना होईल. स्ट्राईक कटकडे फलंदाज जातोय, आता बघतोय दोन फलंदाज मैदानामध्ये. नवनाथ गहिला गोलंदाजी मार्कवर, प्लीज सामना सुरुवात करायचे. प्लीज नो टाइम वेस्ट प्लीज. ए
गोलंदाजी मार्ग पर नवनाथ गईल स्ट्राइकिंगकडे आपण बघतोय संदेश ललेश ही जोड़ी पहिला चेंडू डाउन द लेग खराब चेंडू ची नोंद होईल पण त्यांच्या माध्यमातून वाईट स्वरूपाने एक धाव मिळते अजूनही आपण बघतोय सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता सहा चेंडू बारा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे दोन धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ती म्हणजेच साई इलेव्हन टोकपाडा संघाला दोन्ही संघ चांगले संघ आपण बघतोय आतापर्यंत चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण बघतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा आयोजित टुर्नामेंट या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगला खेळ करताना दिसत आहेत सुरेख चेंडू अपील केलाय पंचांचा बोट हवेमध्ये पहिला गडी बाद होतोय या ठिकाणी संदेश बाद होतोय आपला भोपळा इथे पुढचा बाद होतोय या ठिकाणी अजूनही पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता प्लीज बॅटर लगेच पाठवा बॅटर तयार ठेवा प्लीज विनंती असेल सगळ्या संघांना फलंदाजांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे आपल्याकडे टाइम कमी आहे आम्ही रिक्वेस्ट करतो या ठिकाणी पहिला चेंडू 11:31 पडला होता आजच्या दिवसाला आणि आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकर बॅड लाईट्स आले पावसाचं वातावरण दिसतंय आणि म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आम्हाला सहकार्य करा नवीन फलंदाज हर्षद दांडेकर जातोय पाच चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता थोडासा अडखळला गेलाय आपण बघतोय या ठिकाणी नवनाथ प्रेशर आहे या प्रेशर मध्ये चांगला खेळ करावा लागेल मोठा फटका चेंडू हवेमध्ये एमएस टाइम होतोय यष्टी रक्षक सोपा झेल आणखीन एक खतरा बसतोय 4-12 समीकरण बदललं गेलंय साई इलेव्हन टोकपाडा संघ थोडासा संकटात सापडतोय बॅटर लगेच पाठवून द्या लगेच उतरतोय मैदानामध्ये बॅटर 4-12 नवीन बॅटर जातोय नितीन रावते हर्षद बाद होतो या ठिकाणी झेलच्या रूपानं यष्ट्यांच्या मागे झेल टिपला गेला बरंच उंचावर चेंडू गेला होता आणि या ठिकाणी कोणतीच चूक करत नाहीये तर एकंदरीत आपण बघतोय पहिली स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघाची आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चार चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू 12 धावा चार चेंडू 12 धावा आहेत लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी स्ट्राइक एंड कडे बघायला मिळतोय नितीन प्लीज टाइम पास नको नवनाथ विनंती असेल ऑन हॅट्रिक नवनाथ या वेळेस गोलंदाजी मार्कवर या वेळेस चांगला चेंडू नाहीये पण वळतायत खराब चेंडूची नोंद झालाय व्हाईटच्या रूपाने आणखीन एक धाव मिळतय धावसंख्येत भर धावसंख्या 2 धावा अजूनही 11 धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक आहेत 4-11 चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता यस नो चेंडूचा इशारा म्हणजे फ्री हिट असणार आहे नो बॉल म्हणजे या चेंडूवर फ्री हिट असणार आहे आणि साईड तीच ठेवावी लागेल यावेळेस ऑन साईडला खेळून काढलं एक धाव पूर्ण अमेज फिल्डिंग होते की काय एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे एकच धावेर समाधान होते चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत 3 धावा देतोय 3 चेंडू मध्ये उर्वरित 3 चेंडू 10 धावा 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे तर नक्कीच चांगलं षटक हाताळलंय एक मोठा फटका सामन्यामध्ये आणेल तो म्हणजे साई इलेव्हन टोकपाडा संघाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस बॅट अँड बॉलचा संपर्क नाही 2-10 2 चेंडू 10 धावा आणि फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकतोय ललेश मात्र आत्ता या ठिकाणी त्याच्या बॅटला बॉल नाही कारण प्रेशर आहे भरपूर प्रेशर आहे एकच षटकाचा सामना असल्या कारणाने कुठेतरी आपण बघतोय भरपूर प्रेशर येताना दिसतोय या ठिकाणी फलंदाजावर
टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मिस टाइम होतो या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 1-10 काय खेळ केला या ठिकाणी पेंढरीपाडा संघानं. ईगल स्पोर्ट नायगाव संघाचा कर्णधार आमच्या जवळ थांबायचा आहे. ईगल स्पोर्ट नायगाव आलाय. यावेळेसचा विजयी होतोय पेंढरीपाडा संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच जातो येतो म्हणजेच